कारण अवघा संसार त्या ठिकाणी होता, संसारामधल्या सर्व वस्तू तिथं होत्या, व्यक्ती तिथं होत्या, नातेवाईक होते, शेजारी पासारी होते, पण आता ते काहीच नाहीये याचा विचार करून या लोकांचा आक्रोश आपण बघू शकतोय. एक्सक्लुसिव्ह दृश्य, मुख्यमंत्री शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहे, सूचना देताना पाहायला मिळत आहेत, मात्र त्याचबरोबर पावसाचा जोरही वाढल्याचं दिसतंय. आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यांच्याकडून याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात. अनिल पाटीलची अतिशय दुर्दैवी घटना इथं घडली आहे, तुमच्यापर्यंत काय अपडेट्स येत आहेत, कशा पद्धतीनं मदत या ठिकाणी केली जाणार आहे? कारण 12 ते 1 च्या दरम्यान 12 साडेबाराच्या दरम्यान मला ही घटना कळली आणि त्या क्षणाला कलेक्टर किंवा स्थानिक प्रशासनाशी माझी सगळी चर्चा झाली. ते सगळे लोक रात्री त्या ठिकाणी पोहोचले. एनडीआरएफची टीम सुद्धा आणि स्पेशल तुकडी जी आहे ती पुण्यातनं सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. रात्री अंधार जास्त होता, वादळ खूप होतं आणि पाऊसही होता. या तिन्ही कारणांमुळे ते उंच ठिकाणी असल्यामुळे जायला अडथळे निर्माण होतात. त्यात एनडीआरएफच्या एक जवानालाही त्रास झालेला आहे आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मी स्वतः सुद्धा 1 तासात पोहोचतोय. कलेक्टरांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत की मेडिकलच्या दृष्टिकोनातून सगळी टीम रात्रीच्या रात्री त्या ठिकाणी उपस्थित असली पाहिजे. मेडिकल ऑफिसर्स जेवढे असतील किंवा मेडिकल ऑफिसर्सला लागणारी जी यंत्रणा असेल ती सुद्धा मदत कार्याच्या ठिकाणी पोहोचलेली. निश्चितच पाटीलजी, मात्र एक या ठिकाणी समस्या आहे ती म्हणजे सर्वजण जात आहेत पण जी दुर्घटना जिथं घडली आहे ते ठिकाण इथून 1.5 ते 2 तासांच्या अंतरावर आहे आणि तिथं पोहोचण्यामध्ये अडचणी येत आहेत. अशामध्ये एअरलिफ्टची मागणी केली जाते, हेलिकॉप्टरची मागणी बचाव कार्यासाठी केली जाते. हेलिकॉप्टरच्या द्वारे तिथपर्यंत पोहोचता येऊ शकतं का? पण अडचण त्या ठिकाणी अशी येते की ते हेलिकॉप्टर त्या स्पॉटवरती लँड करण्याच्या दृष्टिकोनात रात्री काही सुचत नव्हतं. आताही मिलिटरीला आणि हेलिकॉप्टरच्या एअरलिफ्टिंगसाठी काही आपल्याला करता येऊ शकतं का? त्या दृष्टिकोनातून आता सकाळी ती पाहणी चालू आहे आणि तीही मदत पोहोचवली हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था होईल, वेळ लागली, वेळ पडली. निश्चितच पाटीलजी, आणखी एक या ठिकाणी म्हणता येईल की ड्रोनची मदत घेतली जाते, कारण ड्रोन तिथे पाठवू शकतो आणि तिथे नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेता येईल, तर ड्रोनची मदत घेतली जाते का, किंवा ज्या यंत्रणा आहेत आणखी मोठ्या प्रमाणावर त्यांना इथं कामाला लावता येईल का, याविषयी काही विचार सुरू आहे का? ड्रोनच्या बाबतीमध्ये स्थानिक कलेक्टरांशी चर्चा केलेली आहे. आता दिवसा सगळं दिसेल, त्यामुळे जसजसा उजेड पडेल, जसजसं सुचेल, तसं त्या ठिकाणी सगळं सुसज्ज आहे. आता यंत्रणा जोरात कामात काम आणि लोकल सपोर्ट सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता आहे. लोकल सपोर्ट सुद्धा मिळतोय आणि त्या पद्धतीने एनडीआरएफ आणि लोकल अशा दोघांच्या संमिश्र प्रयत्नातून जितका जीव वाचवता येईल तेवढा वाचवायचा प्रयत्न करायचा. निश्चितच पाटीलजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. तर जेवढ्यांना वाचवता येईल तेवढ्यांना वाचवण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं या ठिकाणी अनिल पाटील यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान यंत्रणांशी बोलणं सुरू आहे, रात्रीच्या अंधारामध्ये काही दिसत नव्हतं पण आता उजेडामध्ये त्याचा आढावा घेऊन ड्रोनची मदत असेल किंवा हेलिकॉप्टरची मदत अशी माहिती अनिल पाटील यांनी दिलेली आहे. दरम्यान एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य आपण बघू शकतोय, एकीकडे आक्रोश आहे लोकांचा ज्या ठिकाणी ते जे अडकलेले होते त्यांचा, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची पाहणी करताना दिसून येत आहे, सूचना देताना सुद्धा दिसून येत आहेत आणि जे दुर्घटनेचं ठिकाण आहे ते इथून 1.5 ते 2 तासांच्या अंतरावर आहे, त्यामुळे तिथं नेमकं काय चाललेलं आहे त्याचीही दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघू शकतोय. झाडं कोसळलेली आहे, घरांवर ढिगारा कोसळल्याचं पाहायला मिळत आहे आणि अशातच जे लोक वाचलेले आहेत, जे जिवंत असू शकतात त्यांना वाचवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याचबरोबर पावसाचा जोर सुद्धा वाढल्याचं दिसतंय. इर्शाळवाडीची ही दृश्य सध्या जे काही त्या ठिकाणी सुरू आहे त्याचीही दृश्य आपण बघू शकतोय. दुसरीकडे मुख्यमंत्री फोनवरून सूचना देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, गरज भासल्यास लष्कराची मदत घेणार असल्याचंही आपल्याला कळत आहे. तर पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत, कारण रस्ता पक्का नाही आहे त्या वाडीपर्यंत जाण्यासाठी आणि जो कच्चा रस्ता आहे तोही अतिशय निसरडा आहे, पावसाचा जोर आहे, त्यामुळे जातानाही अडचणी येताना दिसत आहेत. एका जवानाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली होती, त्यामुळे तिथं बचाव कार्यासाठी जाणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागतोय. आणि या सर्व परिस्थितीमध्ये आता दरडीखाली अडकलेले जे लोक आहेत, जे जिवंत असू शकतात त्यांना बाहेर काढण्याचं आव्हान या यंत्रणांसमोर आहे. तर जी घरं आहेत ती
कधी दिसणार, या दरडीचा जे काही ढिगारा आहे त्याला कधी बाजूला केला जाणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यानच्या लोकांना बाहेर काढलेला आहे, जे सुरक्षित आहेत त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय, कारण त्यांची घरं जी कालपर्यंत इथं उभी होती ती आज नाही आहेत, कारण दरड कोसळल्यानंतर सर्व काही होत्याचं नव्हतं झालंय। ही दृश्य आपण बघू शकतोय, पत्रे जिकडे तिकडे पडल्याचं दिसतंय, सगळं काही छिन्न विसिन्न विछिन्न अशा परिस्थितीमध्ये असल्याचं आपण पाहायला मिळतोय। तर काही ठिकाणी एका घरातली फक्त भिंत उरल्याचं सुद्धा आपण बघू शकतोय, त्यामुळं त्या घरातल्या लोकांचं काय झालं असावं असा विचार सुद्धा या ठिकाणी मनात येतोय। तर धक्कादायक अशी ही दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघू शकतोय। इरशाळवाडी ज्या ठिकाणी सध्या बचाव कार्य सुरू आहे, जिथं कालपर्यंत 200 वर लोक राहत होते, त्या ठिकाणी ही दरड कोसळली आणि आज काय स्थिती आहे, एका रात्रीतून नेमकं काय झालंय त्याची चित्र आपण या ठिकाणी बघू शकतोय। तर हे जो ढिगारा आहे त्याला बाहेर काढण्याचं काम आता मोठं आव्हान यंत्रणांसमोर आहे, ते कधीपर्यंत केलं जाणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय।